नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा अचूक आढावा घेऊयात आमच्या खास बुलेटिनमधून. आपलं गाव आपली बातमी. देशात नरेंद्र मोदींची लाट ओसरली असून भाजपबद्दल मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. यंदा आघाडीसाठी राज्यात चांगलं वातावरण आहे, मात्र ईव्हीएम मशीनबाबतच भीती वाटते असं वक्तव्य काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. काल पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच भाजपच्या संकल्पपत्रात जुन्याच घोषणा असून नवीन असं काहीच नसल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीवर ही भाष्य करत विजयसिंह मोहिते पाटील हे साखर कारखान्यासंदर्भात चर्चेसाठी आले होते असं स्पष्टीकरण हर्षवर्धन पाटलांनी दिलं आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी आता पक्षांच्या प्रचारसभा रंगात आल्यात. अशीच भाजपची प्रचारसभा काल पुण्यामधल्या चंदननगरमध्ये पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील अनेक नेत्यांनी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा प्रचार केला. या सभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी नेहमी पुण्याकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलंय, यातून आघाडीचे नेते मोठे झाले मात्र पुणे लहान होत गेलं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. पुणे मेट्रो, उड्डाण पूल, म्हाळुंगे माण येथे हायटेक सिटी अशा योजना सांगत पुण्याला देशातलं पहिल्या क्रमांकाचं शहर बनवण्याचा वायदा देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. सोबतच पुण्याची इत्यंभूत माहिती असणाऱ्या गिरीश बापट यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. बारामती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आता पवार कुटुंबीय बाहेर पडलेत. सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत कोणकोणती विकास कामं केली याबाबत माहिती दिली जाते. रोहित पवार यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघात सभा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन रोहित पवार यांनी केलं आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे देखील आता जमके प्रचार करतायत. भाजप सरकारवर अनेक आरोप करत आघाडीला मतदान करण्याचं आवाहन सुळेंनी केलं आहे. चौथ्या टप्प्यात पार पडणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. गळ्यात भगवी उपरणं, डोक्यावर मेभी चौकीदारच्या टोप्या आणि ढोलताशांच्या गजरात आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही मोठी रॅली काढत आपला अर्ज भरला. यावेळी दोन्ही नेत्यांसाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी हजारोंच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सेना भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अजित पवार, पार्थ यांचे भाऊ जय पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज दाखल करून परतताना पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांची भेट झाली. त्यावेळी पार्थ यांनी बारणेंकडे जाऊन हस्तांदोलन केल्याचं दृश्य पाहायला मिळालं. हा क्षण पाहण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार जोरात सुरू आहे. गावं वाड्या वस्त्यांवर मतदारांशी संवाद साधत त्या प्रचार करतायत. मतदारसंघात फिरताना चांगला प्रतिसाद मिळत असून आमदारांबरोबरच आता तुम्हाला खासदारही मिळणार असा विश्वास कांचन कुल यांनी व्यक्त केलाय. दौंड तालुक्यात प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाईल असं आश्वस्त केलंय. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना, होय, 5 लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय. शिरूर तालुक्यातील 94 गावं, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावं अशा एकूण 121 गावांमध्ये 5 लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र. आपल्या जाहिरातींच्या 100% प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या.
रेग्युलर अंक, जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाइव टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.